क्षेत्रफळावर आधारित प्रश्न आज आपण सोडवणार आहोत. फक्त एक मिनिट घेतो तुमचं पहा. जर माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येत नसेल तर शक्य असेल तर हेडफोन वापरा. माझ्या आवाजाच्या बाबतीत थोडंसं कॉम्प्रोमाइज करा तुम्ही थोडे दिवस. पण माझ्या शिकवण्याच्या पद्धतीबद्दल मी जे शिकवतोय याच्याबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील डाऊट असतील तर तुम्ही काय करा मला टेलिग्राम ग्रुपवर मला विचारा. पर्सनली तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, प्रॉब्लेमला सुरुवात करतोय. हा जर प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये जर पाहिला तर हा प्रॉब्लेम सूत्रावरून सोडून दिला आहे. आणि हे सूत्र जर तुम्हाला माहीत नसेल तर त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडवता येणार नाही. पण तुम्हाला याच्या अगोदर मी बराच वेळा सांगितलेलं आहे की तुम्ही कोणतेही सूत्रपाठ करायचं नाही. मीही तुम्हाला कोणतंही सूत्रपाठ करायला सांगणार नाही आणि कोणत्याही सूत्रावरून तुम्हाला प्रॉब्लेम सोडवून देणार नाही. विदाउट फॉर्म्युला सूत्राशिवाय कसा प्रॉब्लेम सोडवायचा हे तुम्हाला मी लगेच सांगणार आहे. त्याचबरोबर क्षेत्रफळावर आधारित वेगवेगळे जे प्रश्न आहेत तुम्हाला उद्याच्या पेपरला येऊ शकतात असे सर्व प्रश्न मी काय करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सोडवून देणार आहे. त्यासाठी सर्वांनी काय करायचं शेवटपर्यंत लेक्चर पाहायचं आहे. सोपं आहे एकदम डिटेल्स मध्ये स्टेप वाईज व्यवस्थित तुम्हाला सोबत प्रॉब्लेम समजून सांगतोय. त्याच्यानंतर डोळे झाकून मनातले मनात कॅल्क्युलेशन करून एका सेकंदाच्या आत कसा प्रॉब्लेम सोडवायचा हेही तुम्हाला मी सांगणार आहे. पा व्यवस्थित लक्ष द्यायचं. वर्तुळाचं क्षेत्रफळ काय आहे पाय आर स्क्वेअर. म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ जे आहे हे त्रिज्येचे वर्गावर त्रिज्येच्या स्क्वेअरवर अवलंबून असतं डिपेंड असतं. अशा प्रकारचा प्रॉब्लेम सोडवताना आपण काय करत असतो ही जी टक्केवारी आहे या टक्केवारीचं रूपांतर पर्सेंटेजचं रूपांतर आपण अपूर्णांकात करत असतो अंश आणि छेदामध्ये करत असतो. मग 40% रूपांतर आपण काय करू सुरुवातीला अंश आणि छेदामध्ये करून घेऊ. मग 40% रूपांतर कसं करणार 40% आपण काय लिहू शकतो 40/100 लिहू शकतो. हा 0 हा 0 कडे झाला राहिलं काय फक्त 4/10. म्हणजे 40% रूपांतर कशामध्ये केलं आहे आपण 4/10 मध्ये केलेलं आहे. आणि तुम्हाला याच्या अगोदर बराच वेळा मी सांगितलेलं आहे की छेदस्थानचा अंक काय असतो ओरिजिनल नंबर असतो. म्हणून मी काय म्हणलं वर्तुळाची सुरुवातीची त्रिज्या किती होती 10 होती. वर्तुळाची सुरुवातीची त्रिज्या 10 होती ती 40% वाढून 10+4 किती झालेली आहे 14 झालेली आहे. मी काय म्हणलं तुम्हाला वर्तुळाची सुरुवातीची त्रिज्या 10 होती ती 40% वाढून 10+4 किती झालेली आहे 14 झालेली आहे. पण हे काय झालं एका आर साठी झालं फक्त एका आर साठी झालं. पण आपलं वर्तुळाचं क्षेत्रफळ कशावर डिपेंड आहे आरच्या वर्गावर डिपेंड आहे आरच्या स्क्वेअरवर डिपेंड आहे. म्हणून काय करायचं पुन्हा एकदा काय करायचं 10 आणि 14 घ्यायचं. पुन्हा एकदा काय करायचं 10 आणि 14 घ्यायचं. इथपर्यंत तुम्हाला समजलं तुमचा प्रॉब्लेम संपला. पहा काय करायचं फक्त यांचा गुणाकार करायचा 10 × 10 किती आलं 100 14 × 14 किती आलं 196. म्हणजे पहा सुरुवातीला वर्तुळाचे क्षेत्रफळ किती होतं 100 होतं ते आता किती झालं आहे 196 झालेलं आहे. म्हणून तुम्ही डायरेक्ट सांगू शकता वर्तुळाच्या क्षेत्रफळामध्ये क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढलं 96% वाढलेलं आहे. किंवा सुरुवातीला 100 होतं आता किती झालं 196 झालेलं आहे. म्हणजे कितीचा फरक पडलाय 96 फरक पडलेला आहे. आणि हा जो 96 फरक पडलाय तो कशावर पडलेला आहे सुरुवातीच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत पडलेला आहे. म्हणून काय करायचं 96 भागिले 100 कशामध्ये काढायचं आपल्याला टक्केवारीमध्ये काढायचं. म्हणून गुणले काय करायचं 100 ह्या 100 घ्यायला तुमचं उत्तर किती आलं शहाण्णव. अतिशय सोपा आहे. आता डायरेक्ट कसं करायचं हेही तुम्हाला मी सांगत आहे. एका सेकंदाच्या आत कसं सोडवायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे. सांगायला मला वेळ लागेल थोडासा जास्त पण मी जे सांगतोय ते काय करायचं तुम्ही तुमच्या मनातले मनात कॅल्क्युलेशन करून डोळे झाकून करायचं आहे. 40% काय लिहू शकता तुम्ही 4/10 लिहू शकता. मग काय करायचं सुरुवातीची त्रिज्या किती मानायची 10 मानायची आणि 40% वाढल्यानंतर ते किती होणार आहे 14 होणार आहे.
बरोबर आहे. सुरुवातीची त्रिज्या किती आहे 10, नंतरची किती झाली 14. मग काय करायचे मनातले मनात, 10 वर्ग करायचा 100, 14 वर्ग करायचा 196, म्हणजे सुरुवातीचे क्षेत्रफळ होतं 100, नंतरचं क्षेत्रफळ होतं 196, म्हणजे कितीचा फरक पडला 96 फरक पडला, म्हणजे तुमचं आन्सर किती आलं डायरेक्ट 96% क्षेत्रफळामध्ये वाढ झालेली आहे. असं तुम्ही करू शकता. आता पाहू आपण नेक्स्ट प्रॉब्लेम. वर्तुळाची त्रिज्या 30% कमी केली तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने कमी होईल? तुम्ही एकदा प्रयत्न करायचा, तुम्ही प्रॉब्लेम सोडवायचा आणि तुमचं आन्सर उत्तर चेक करायचं. 30% रूपांतर कशामध्ये केलं मी? 310 केलेलं आहे. सुरुवातीची त्रिज्या किती होती? 10 होती. ती 30% कमी होऊन 10-3 झालेली आहे. सुरुवातीची त्रिज्या 10 होती, 30% कमी होऊन 10-3 झालेले आहे. यांचा काय करायचा? डायरेक्ट स्क्वेअर करायचा. 10 वर्ग 100, 7 वर्ग किती आला? 49. आणि सुरुवातीचं क्षेत्रफळ किती होतं? 100 होतं. आता किती झालेलं आहे? 49 झालेलं आहे. आणि कितीचा फरक पडला? 51 फरक पडला, 100 फरक पडला. म्हणून डायरेक्ट तुमचं उत्तर काय येईल? 51%. पहा अतिशय सोपं आहे. सूत्राची कसलीही गरज नाही, सूत्र वापरायची काहीही गरज नाही. आता आपण पाहू नेक्स्ट प्रॉब्लेम. आणि हे सगळं तुम्ही मनात करायचंय, मला सांगायला वेळ लागतोय. प्रॉब्लेम: आयताची लांबी 25% वाढली व रुंदी 10% वाढली तर आयताच्या क्षेत्रफळामध्ये किती टक्के वाढ किंवा घट होईल? पहा कालच्या सारखाच प्रॉब्लेम आहे, सेम प्रॉब्लेम आहे. पहा त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. लांबी, आयताची लांबी 25% वाढली म्हणजे 100+25 झाले 125. रुंदी ही 10% वाढली म्हणजे 100+10 110. यांचा काय करायचा? आपल्याला गुणाकार करायचा आहे. डायरेक्ट गुणाकार लिहितो मी. पहा डायरेक्ट गुणाकार लिहिला आहे मी. इथे 2-0 येत होते आपले, याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये पहा तुम्ही सोडवले असतील. तर 2-0 आपण डायरेक्ट कट करत होतो. याचा अर्थ असा होता की 2 घर आपण इकडे जात होतो आणि 2 घर तिकडे गेलो तर उत्तर काय येईल आपलं? 137.5. आणि 137.5 मधून जर 100 वजा केले तर तुमचं उत्तर किती येणार आहे? 37.5%. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आहे? आयताच्या क्षेत्रफळामध्ये किती टक्के वाढ झालेली आहे? 37.5% वाढ झालेली आहे. आता आपण पाहू नेक्स्ट प्रॉब्लेम. लास्टचा प्रॉब्लेम आहे, 16 प्रॉब्लेम. त्रिकोणाच्या पायामध्ये 15% घट झाली, उंचीमध्ये 10% वाढ झाली तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळात किती टक्के वाढ किंवा घट होईल? पहा अशा प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये येऊ शकतो. बऱ्याच जणांना वर्तुळ माहीत आहे, आयत माहीत आहे, पण कन्फ्युजन करण्यासाठी ते तुम्हाला त्रिकोणावर उदाहरण देऊ शकतात किंवा येऊ शकतात. पहा सेम तोच प्रॉब्लेम आहे, त्याच प्रकारे सोडवायचे. पायामध्ये 15% घट झाली म्हणजे 100-15 किती झालं? पाया 85 झालं ना. उंचीमध्ये 10% वाढ झाली म्हणजे 100+10 किती झाले? 110. यांचा काय करायचं? गुणाकार करायचा. 0 मी आहे तसाच घेतला. 11 5 55 55 4 5 11 8 88 5 किती झाले? 93. बरोबर आहे. मग अशी सांगितल्याप्रमाणे 2 घड आपल्याला इकडे जायचे म्हणजे तुमचं उत्तर काय आलं? 93.5. यांचा गुणाकार 100 कमी आला म्हणजे क्षेत्रफळात काय झालेली आहे? घट झालेली आहे. मग घट किती झाली? काय करायचं? 100 - 93.5 तर तुमचं उत्तर किती येणार आहे? 6.5. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 6.5. असे प्रश्न तुम्हाला पेपरला येऊ शकतात. पहा मी सांगितलेली पद्धत, मी सांगितलेले प्रॉब्लेम सोडून दिले, जर तुम्हाला सोडून दिलेले प्रॉब्लेम जर आवडले असतील तर सर्वांनी काय करायचं? चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला क्लिक करायचं आणि व्हिडिओला लेक्चरला लाईक करायचं. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू, बाय बाय.